सर्वच अधिकार संविधानाने दिले आम्हाला. मतदान मतदान तुम्हाला काय वाटतं? मतदानाचा अधिकार मिळालाच नसता आणि घराच्या बाहेर पडता आलं नसतं. तुम्हाला काय वाटतं? महिलांचं शिक्षणच झालं नसतं. शिक्षणच झालं नसतं. तुमचं काय म्हणणं? महिलांना अधिकारच मिळाले नसते कुठल्याच गोष्टीमध्ये. कुठल्याच गोष्टी. जय भारत जागृती न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. तर आज आहे 26 जानेवारी. म्हणजे काय तुम्हाला नक्कीच माहिती असेल, मला सांगायची गरज नाहीये. तर पण आपण आज या दिनाचं निमित्त महत्व लोकांना माहिती आहे की नाही हे पाहूयात. चला तर मग तो सर बताइए की आज जो है कौन सा दिन है. आज तो 26 जानेवारी रिपब्लिक डे. वंडरफुल डे इज इट. डॉक्टर बाबा साहब अम्बेडकर ने हमको दिया दिन है, दैट इज रिपब्लिक डे. रिपब्लिक डे. ओके. तो सर आपको क्या लगता है कि अगर ये जो रिपब्लिक डे है इस दिन क्या हुआ था? रिपब्लिक डे ऐसा है कि अपना इंडिया का लोगों को चलने के लिए, श्वास लेने के लिए, बात करने के लिए, उनको जीवन जगने के लिए एक अधिकार अपना सिस्टम बनाया, दैट इज कॉल्ड रिपब्लिक डे का कॉन्स्टिट्यूशनल डे. तो सर आपको क्या लगता है कि आज अगर संविधान दिन संविधान जो भारत लोगों को बाहर नहीं किया होता डॉक्टर भीमराव अंबेडकर जी ने, तो ऐसा कौन सा अधिकार है जो आपको नहीं मिल पाता? डॉक्टर बाबा साहब अंबेडकर ने क्या अधिकार दिया था आपने पूछने से? बहुत सारे अधिकार है. एक बोले तो उसको मजला आपके लिए बोले आप आज आके मेरे से बात करना, ये बाबा साहब ने दिया अधिकार है. और मेरे को आज आप अगर नहीं है तो, अगर बाबा साहब ने दिया ये कॉन्स्टिट्यूशनल अधिकार नहीं है तो आपने आके मेरे को मार के जाने के बाद मैं रोते रोते बैठना पड़ता, मैं पुलिस स्टेशन में जाके आपको जेल में नहीं डाल सकते. वो बाबा साहब अंबेडकर ने दिया अधिकार है. सांगशील का तू इथे का आलीस फोटो काढण्यासाठी? ओके. आज काय आहे? आज 26 जानेवारी. ओके. 26 जानेवारी म्हणजे या दिवशी काय झालं होतं? रिपब्लिक डे. ओके. रिपब्लिक डे म्हणजे नेमकं काय झालं होतं? आज संविधान लिहिलं हे झालं होतं, अनाऊन्स झालं होतं. बरं. म्हणजे संविधान बहाल झालं ना आज आपल्याला? आपल्याला संविधान मिळालं या दिवशी. तुला काय वाटतं जर आज संविधान आपल्याला मिळालं नसतं तर तुला कोणता अधिकार भेटला नसता? बरे आता एवढे अधिकार मिळाले त्यापैकी कोणता एक अधिकार सांग की जे तुला आज मिळाला नसता? कोणताही एक. शिकण्याचा. ॲज अ मुलगी शिकण्याचा. ओके. काय तुझं नाव? रेहाना. रेहाना. ओके. तर रेहाना आज इथे काय करतेस तू? असंच फिरायला आली जस्ट ऑफिस सुटलं म्हणून. हो का? ओके. तर आज नेमकं काय दिवस आहे? प्रजासत्ताक दिन. ओके. म्हणजे काय झालं होतं आज? संविधान दिलं होतं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी. संविधान लिहिलं होतं देश त्यांनीच लिहिलं होतं ना. अच्छा. तर मग संविधान म्हणजे आज आपल्याला भेटले राईट. तर मला सांग बरं असा कोणता अधिकार आहे जो आज संविधान भेटलं नसतं तर आपल्याला मिळालं नसतं असं तुला वाटतं? म्हणजे माझ्याबद्दल जे वाटतं ते कास्ट बद्दल. जे कास्ट आता पण जे चाललंय, मराठा हो, मॉमेडन हो, जेबीम हो, त्याच्या विरुद्धच काहीतरी अजून वेगळं झालं असतं ना संविधान तेव्हा लिहिलं नसतं. ओके. म्हणजे तुला म्हणायचंय की जर संविधान भेटलं नसतं तर कास्टिझम खूप वाढलं असतं. आज इथे तुम्ही काय करता? सध्या आम्ही दर्शनासाठी आलेलो आहे बाबासाहेबांच्या प्रजासत्ताक दिनानिमित्त. अच्छा. दर्शनासाठी सोबत आलात का? माझी फॅमिली आहे, ही माझा नातू आहे. अच्छा. तर मग सर आज काय नेमकं झालं होतं? भारताचं संविधान लागू आज झाले 26 जानेवारी 1950 ला. तेव्हापासून आपण प्रजासत्ताक दिन साजरा करतो. मग सर जर भारताचं संविधान लागू झालं नसतं तर काय वाटतं तुम्हाला? तुम्हाला कोणता अधिकार भेटला नसता? आपला जे अधिकार तर सध्या आहेत आपण फिरतो, शिक्षणाचा अधिकार म्हणा किंवा लेवलं, नेसणं, उठणं, फिरणं, हे जे अधिकार अगोदर नव्हती ना, आता जे आहेत ते मिळालेच नसती. जसं महाग म्हणतात गेळ्यात गाडग आणि पाठीमाग खराटा बांधून फिरायची पळ, तशीच गुलामी जीवन जगायचं पळायले असं दिसत. काही आता तिथं का आलाय तुम्ही? आज आपलं बाबासाहेबांचा संविधान दिवस आहे म्हणून. म्हणजे संविधान म्हणजे आज त्यांनी घटना अंमलात आणली होती. अच्छा. म्हणजे आज आपलं संविधान भेटले अंमलात आणलं. अंमलात आणलेला. तुम्हाला काय वाटतं संविधान जर आज अंमलात आलं नसतं तर कोणता अधिकार तुम्हाला भेटला नसता? कोणता एक सांगा. आपल्याला स्त्रीचा अधिकार जो आपण आता स्वतंत्र आहे ना स्त्रीला, ते नसतं मिळालं. म्हणजे स्त्री स्वतंत्र, स्त्री स्वतः फ्रीडम नसतं मिळालं. आपण कुठं असं एकट्या स्त्रीनं कुठं गेली नसती, परत दामून ठेवलं असतं प्रत्येकीला. काय आलं तुम्ही आज इथे? आज खऱ्या अर्थानं तर मी सुट्टी ज्या दिवशी असेल त्या दिवशी माझं रोजच मन होतं इथे यायचं, बाबासाहेबांच्या विचारांचं आणि त्यांना मानवंदना करण्यासाठी. हो.
नाही, आज कोणता दिवस आहे एवढं मला सांगा? आज 75वा प्रजासत्ताक दिन आहे. 75वा प्रजासत्ताक दिन, म्हणजे आज काय झालं होतं? 26 नोव्हेंबर 1949 रोजी बाबासाहेब आंबेडकरांनी संविधान लिहून तयार केलं आणि त्याच संविधानाची अंमलबजावणी आजपासून म्हणजे खऱ्या अर्थाने 26 जानेवारी 1950 पासून लागू झाली. म्हणजे त्या दिवसाला आज आपण प्रजासत्ताक दिन असं म्हणतो. मग दादा तुला काय वाटतं की जर आज प्रजासत्ताक दिन तू म्हणतोयस आहे आणि आज जर भारताला संविधान लागू झालं नसतं तर कोणता अधिकार आहे असा एखादा अधिकार सांग जो तुला भेटला नसता, जो आज तू तुला आहे तो अधिकार? शिक्षणाचा अधिकार. शिक्षणाचा अधिकार. संविधानातर्फे आपल्याला भरपूर काही अधिकार प्राप्त झालेले आहेत. त्यामध्ये माणसाचे मूलभूत अधिकार आहेत, शिक्षणाचा अधिकार आहे आणि आपले सर्व समान अधिकार भरपूर संविधानाने, जितकं संविधान आपण वाचल तितके अधिकार आपल्याला त्यामध्ये बघायला भेटतील. ताई त्यात काय आलाय तुम्ही? आज 26 जानेवारी आहे ना, त्यामुळे झेंड्याला वंदन करण्यासाठी आम्ही इथे आलो आहे. म्हणजे आज काय झालं होतं? आज म्हणजे आपलं संविधान हे झालं होतं, ऍक्च्युली लागू झालं होतं. बरं ताई, संविधानातील एखादा अधिकार सांगू शकता मला? जर संविधान लागू झालं नसतं तर तुम्हाला भीती वाटते की हे अधिकार भेटला नसता तुम्हाला? मानवतेचा अधिकार. मानवतेचा, मतदानाचा अधिकार. का बरं असं वाटतं की मानवतेचा अधिकार भेटला नसता? म्हणजे आपला गुलामगिरीत होता देश इंग्रजांच्या, गुलामगिरीत असल्यामुळे आपल्याला कुठले अधिकार भेटू शकत नव्हते. आपल्या आपल्या इच्छानुसार आपल्याला वागता आलं नसतं, समाजात वावरता आलं नसतं, त्याच्यामुळे मानवतेचा अधिकार भेटलाय मला खूप छान वाटते. आणि एक मतदानाचा अधिकार, म्हणजे लोकशाही झाली त्याच्यामुळे. आपण इथे आला होतात, का आला होतात? आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी हे संविधान लिहिलं ना, त्यामुळे त्यांना अभिवादन करण्यासाठी आलो. मग आज जे आहे प्रजासत्ताक दिन आहे की नेमकं स्वातंत्र्य दिन आहे? प्रजासत्ताक दिन. तर मग ताई, आज जर संविधान लागू झालं नसतं तर तुम्हाला काय वाटतं की कोणता अधिकार आहे जो तुम्हाला मिळाला नसतो? सर्वच अधिकार संविधानाने दिले आम्हाला, नाहीतर आम्ही एकच अधिकार सांगायला तुम्हाला वाटतं? स्वातंत्र्य. स्वातंत्र्याचं समज. स्वातंत्र्याचं तुम्हाला काय वाटतं? एकच अधिकार सांगा जो संविधान नसलं असतं तर तुम्हाला भेटला नसतं असं वाटतं? मतदान. मतदान तुम्हाला काय वाटतं? मतदानाचं. मतदानाचा अधिकार मिळालाच नसतं आणि घराच्या बाहेर पडता आलं नसतं. तुम्हाला काय वाटतं? महिलांचं शिक्षणच झालं नसतं. शिक्षणच झालं नसतं. तुमचं काय म्हणणं? महिलांना अधिकारच मिळाले नसते कुठल्याच गोष्टीमध्ये. कुठल्याच गोष्टी मिळाले नाही.